14 अप्रैल को पेरीमेली में आलापल्ली के एटापल्ली तहसील की एक आदिवासी नाबालिग लड़की के साथ दो लोगों ने सामूहिक बलात्कार किया। यह समाज को काला करने वाला अमानवीय घटना है। इसके विरोध में एक रैली निकाली गई है। आरोपी को फांसी या मौत की सजा दी जाए और पीड़ित लड़की को न्याय दिया जाए। पुलिस कर्मियों की मौजूदगी में उक्त रैली शांतिपूर्ण तरीके से संपन्न हुई। इस रैली में सभी धर्मों के सैकड़ों लोगों ने अपना समर्थन दिखाया और पेरीमिली गांव के व्यापारिक संगठनों ने भी अपने बाजार बंद रखकर रैली में भाग लिया। इसके लिए प्रमोद अतराम, पूर्व सरपंच पेरीमिल, साजन गावंडे, वासुदेव कोड़पे, डॉक्टर गणेश मड़ावी, श्रीकांत दुर्गे, अशिफ खान पठान सहित पेरीमिली क्षेत्र के सभी महिला, पुरुष और युवा बड़ी संख्या में मौजूद थे। दिग्दर्शनानी आमचा बाजारपेठ बंद करण्याचा एकच आमचा उद्देश आहे। आमच्या आदिवासी समाजावर जे आमची एक मुलगी होती आदि समाजाची, तिच्यावर आलापल्ली या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने तिला मग बलात्कार करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी बाजारपेठ आणि रॅली काढलो। आमचा एक उद्देश असा आहे की जो कोणी तिच्यावर म्हणजे अत्याचार केला असेल त्या व्यक्तीला फाशी झाली पाहिजे, नाहीतर त्याला जन्मठेपर्यंत त्याला शिक्षा झाली पाहिजे। हा एक आमचा उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट, याच्यानंतर कोणत्याच प्रकारचे आमच्या आदिवासी समाजावर अशा प्रकारची घटना घडू नये, अत्याचार नाही हो असं म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व लोक आमचे बांधव आणि भगिनींनी या ठिकाणी जमा होऊन आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि ते कधीच आम्ही खपवून घेणार नाही अशी घटना। टापल्लीची अल्पवयीन आदिवासी मुलगी हिच्यावर काही नराधमांनी बळजबरीने तिला मद्य वगैरे पाजून तिच्यावर अत्याचार केला, तर ही एक आदिवासी मुलगी म्हणून नाही, एक स्त्री जातीची आहे म्हणून तिचा जो तिच्यावर जो अन्याय अत्याचार झाला तो संपूर्ण स्त्री जातीचा अपमान आहे। तर हा या अपमानाच्या या अन्यायाच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळे आदिवासी बांधव आणि काही इतर समाजाची बांधव इथे जमलेलो आहेत। तर आमची मागणी हीच आहे की ते जे नराधम आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशी असा अन्याय अत्याचार आमच्या कुठल्याही समाजाच्या मुलीवर करताना ते शंभरदा विचार करतील आणि याच्यापासून ते एक बोध घेतील, याकरिता हा आमचा निषेध मोर्चा आहे। आरोपींना फाशी द्यायला पाहिजे।